नमस्कार, मी मनाली गोळे, बदलापूर विकास न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। बदलापूर मधील बेलवली आणि कात्रपला जोडणाऱ्या रेल्वे फाटक गेल्या 7 महिन्यांपासून बंद आहे। नागरिकांना पलीकडे जाण्याचा मार्गच बंद झालाय, त्यामुळे तेथील रहिवाशांना आणि वाहन चालकांना त्रास होतोय। रेल्वे सध्या नवनीत नावाच्या ठेकेदारामार्फत भुयारी मार्ग बनवत आहे, परंतु तो भुयारी मार्ग खूपच अरुंद आहे। या अरुंद भुयारी मार्गामुळे नागरिकांना व वाहन चालकांना खूप त्रास सहन करावा लागेल। तरी याकडे रेल्वे प्रशासनाने व नगरपालिकेने देखील याकडे लक्ष द्यावे असे नागरिकांचे म्हणणे आहे। सध्या वाहन चालकांना 3 किलोमीटर फिरून वळसा घेऊन जावे लागत आहे। नवनीत नावाचा जो ठेकेदार आहे तो हे काम बघत आहे। हा जो भुयारी मार्ग आहे तो एवढा अरुंद आहे की एका वेळेला एकच गाडी जाऊ शकते, परत येऊ शकत नाही। तो बनवलेला नाही आहे। हा मार्ग सुरू कधी होईल हाच प्रश्न नागरिकांना पडला आहे। से तो ये हमेशा की तकलीफ है। जब भी हम इधर से आते हैं तो यहाँ से जाने के लिए ये अच्छा रास्ता था, लेकिन पहले भी यहाँ से यही होता था कि यहाँ से बहुत देर रुकना पड़ता था, आधा पौना घंटा। अभी तो 3-4 महीने हो गए ये गेट बंद है, और दिक्कतें बढ़ गई। अभी इतना घूम कर जाना पड़ेगा, 4-5 किलोमीटर का डिफरेंस पड़ता है। रूल उलांडताना थोड़ा त्रास होतो, म्हणजे जसं की आपण बोलतो की ट्रेन वगैरे आली तर समजत नाही पटकन, आणि क्रॉसिंग आहे त्याच्यामुळे थोडा थोडा त्रास होणार। त्याचा सब बस वाले को तकलीफ हो रहा है, क्योंकि स्कूल का बस है ना, सब घूम के जाता है। बस वाले को बहुत तकलीफ होता है, स्कूल बस वाले को, लेकिन क्या करे। 6 महिने चालू आहे फाटकाचं काम, चालू आहे। ईस्ट आणि वेस्टला जोडणारा एकच फाटक आहे, हा बंद असल्यामुळे एवढं लांबून लागतं, कमसे कम 1 किलोमीटर आहे ईस्ट वेस्ट म्हणून। तर इथे गाड्यांचे खूप प्रॉब्लेम होतात ना, आणि रस्ता कमी असल्यामुळे मोठ्या गाड्या आल्या की लहान गाड्यांना झाला प्रॉब्लेम होतो। हे रस्त्यात भरपूर प्रॉब्लेम आहे, किती दिवस झाले आता काम होतो कधी आणि रस्ता चालू होतो कधी, भरपूर अडचण आहे। काय पेट्रोल इथे गाडी उभी करून परत तिकडे पेट्रोल गेला कॅनलमध्ये गेलं। 7 महिन्यापासून पूर्ण बंद आहे, आम्हाला पेट्रोल आणायला जायला त्रास होतो, रस्त्यात खड्डा असल्यामुळे आम्हाला ना इलाज असल्यामुळे आम्हाला त्याला पर्याय काही नव्हता। कॅमेरामॅन रूपा काडेसह मनाली गोळे, बदलापूर विकास। बदलापूर MIDC येथील रेहीम केमिकल्स कंपनीच्या मालकाने शुल्लक कारणावरून आपल्या कामगाराला नोकरीवरून काढले आहे। आधीच या महागाईच्या काळात एका गरीबाच्या पोटावर लात मारण्यासारखा प्रकार घडला आहे। त्या गरीबाच्या समोर आता स्वतःच्या व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय। 25 वर्ष नोकरी करत असलेल्या कामगाराने एक दिवस सुट्टी घेतल्याच्या कारणावरून रमेश कोळी या कामगाराला नोकरीवरून काढण्यात आले, व त्याच्या मेहनतीचे पैसे देखील त्याला देण्यात आले नसल्याने रमेश कोळी यांनी कल्याण येथील सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे मदतीची फिर्याद केली आहे। कंपनीचं नाव मोठं करण्यासाठी कामगार नेहमीच 10 ते 12 तास काम करत असतात, परंतु MIDC येथे रेहीन केमिकल्स इथे काम करत असलेल्या रमेश कोळी हे 25 वर्षापासून काम करत आहेत, पण एक दिवस सुट्टी केल्या म्हणून त्यांना कामातून काढण्यात आलं आहे। आता त्यांचं कुटुंबाचं या महागाईच्या काळात काय होणार असं प्रश्न त्यांना पडलं आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया की कशा प्रकारचं नोटीस, पूर्व नोटीस न देता त्यांना काढण्यात आलं। 25 वर्षापासून तुम्ही इथे काम करत आहात, पण एक दिवस सुट्टी केल्या म्हणून तुम्हाला या कामातून काढण्यात आलं, तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे मला एवढ्या वर्षासून पाहिजे पिसा भेटायला पाहिजे। 25 वर्षापासून काम करतोय मी, मला हिसाब वगैरे काय नाही दिलं, नोटीस वगैरे काय नाही दिली। पूर्व नोटीस तुम्हाला देण्यात नव्हती? नाही, नोटीस वगैरे काय नाही दिलं, डायरेक्ट कामावरून काढले मला। आणि 10-12 घंटे काम करून घेतलं आमच्याकडून, आणि ओव्हरटाईम वगैरे काय नाही दिलं आम्हाला। आता त्यांनी तुम्हाला अजून काय सांगितलंय की तुम्हाला एवढ्या दिवसानंतर कामावर? कामावरून काय नाही, मी त्यांच्या लेबर ऑफिसला कंप्लेंट केली तेव्हा बोलतात कामावर येऊ। 4-5 महिने मी घरी बसलो ते आम्हाला बोलले नाही कामावर ये म्हणून, केस केल्याच्यानंतर बोलते कामावर। कॅमेरामॅन विजय मोरेसह रूपा काडे, बदलापूर विकास। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीने कुळगाव बदलापूर मधील रस्त्यांवरील खड्डे तसेच स्कायवॉक पूल पूर्व पश्चिम कधी जोडला जाणार याबाबतचे निवेदन कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी राजेश कानडे यांच्याकडे सादर केला। आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।